कोकण महोत्सव ही जी काही संकल्पना या ठिकाणी आहे तोच जो कोकणी बाणा आहे तो कोकणी बाणा पुन्हा एकदा या कल्याणमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्या या महोत्सवाच्या माध्यमातून होत असतं. खरं म्हणजे तुम्ही आता सांगितलं मुंबई गोवा हा हायवे जो कोकणामध्ये पोहोचणार आहे तो लवकर झाला पाहिजे. आमच्या हृदयातला सेतू तर कोकणापर्यंत पोहोचला आहे पण खरा रस्ता हा देखील माननीय गडकरी साहेब पोहोचवत आहे. मला तो दिवस दूर दिसत नाही की ज्या दिवशी कुठल्याही ट्रॅफिक जॅम शिवाय चार तासामध्ये तुम्ही कोकणामध्ये असाल आणि तुम्हाला त्या ठिकाणी जाताना कुठली अडचण येणार नाही हे निश्चितपणे माननीय गडकरी साहेबांनी ही व्यवस्था आपल्या सगळ्यांकरता केली आहे. मी अधिक बोलणार नाही. मला अजून एक कार्यक्रम आहे परंतु सगळ्यांना विनंती करतो या कोकण महोत्सवामध्ये कोकणची संस्कृती कोकणची खाद्य संस्कृती कोकणच्या संस्कृतीचे जे विविध आनंद आहे त्याची मजा हे आपण सगळ्यांनी घ्यावी. त्याकरता आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा प्रतिष्ठानला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण गणपत साहेब या ठिकाणी मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार मानू आणि पुढच्या वर्षीचं निमंत्रण तुम्ही दिलं असेल तरी आजच स्वीकारू. मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. साहेब भेट सामान्य अध्यक्ष संजयजी मोरे यांच्या वतीने सर एक सात दिवसामध्ये हा सोहळा आम्ही केलेला आणि उत्तम प्रशिक्षणच्या कार्यकर्त्यांना एक फोटो फक्त कोकण प्रशिक्षणचे कार्यकर्ते प्लीज सात दिवसामध्ये अल्पावधीमध्ये त्यांनी हा संपूर्ण सोहळा कोकण प्रशिक्षण पटकन पटकन मी आग्रह सांगितलं होतं. साहेब आपलं परिखरपणे मत व्यक्त करण्याची पद्धत आणि एक घाव दोन तुकडे करण्याची क्षमता यामुळे आपण सर्वश्रुत झालेल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचणार. लोकप्रतिनिधी असून सुद्धा जे कलावंत या ठिकाणी आले आहेत त्यांचंही अभिनंदन करण्याची गरज आहे. अतिशय सुंदर लोकप्रतिनिधी असताना सुद्धा जनसामान्य माणसांसाठी सातत्याने कार्यशील राहणं नेतृत्व कर्तृत्व आमचा आधारस्तंभ म्हणजेच कोकण सुपुत्र आपल्या ह्या कल्याण विभागाचे कोकण कल्याण महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने कुठेही आपल्या सर्व माणसं मनापूर्वक सहर्ष स्वागत करतो. सर्व या ठिकाणी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ता साहेब यांचे कुठे बाबा कुठे एकदा होते का भाऊजी यांचा हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी चालू होतो. आणि कुणाचं स्वागत राहून गेलं असेल तर मी आपल्या सर्वांची मनापासून दिली करतो. अतिशय कमी वेळामध्ये हा कार्यक्रम चालू झाला. रंगमंच खाली आल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. कार्यक्रम खूप मोठा महाराष्ट्राची संस्कृती जपणारा आणि महाराष्ट्राची संस्कृती साजर करणारा असा हा कार्यक्रम शान महाराष्ट्राची या कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. माननीय माजी मुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हा कलावंतांचा गौरव केला गेला. हा गौरव म्हणजे आम्हाला फार मोठा पुरावत छान महाराष्ट्राची या कार्यक्रमाकडे मोरे साहेब मला बोलले जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब येतील तेव्हा तुम्ही काय कराल. आम्ही खरं म्हणजे हे गाणं पुढे करणार होतो परंतु साहेबांच्या उपस्थितीत कलाकाराची संधी मोरे साहेबांनी मला जी दिली त्याबद्दल मी मोरे साहेबांचा धन्यवाद मानतो. आणि तेवढ्या वेळात कुठल्याही कष्ट आहेत मेहनत आहेत यामागे आणि मोरे साहेबांनी संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा कल्याण कोकण महोत्सवाचे पुणे आम्ही दरवर्षी भाऊजी माझे घोडे आलेले आहेत याही वेळेला काही इतिहास आम्ही औरंगजेबाच्या प्रवेशासहित पवाड्यासहित एक आगळा वेगळा म्हणजे राहून गेलेला मागच्या दोन चार वर्षात राहून गेलेला इतिहास आम्ही पुन्हा एकदा शिवरायांच्या भूमिकेतून सादर करणार आहोत. तर गडबडीचा काळ आहे गडबडीचा काळ आपण त्या महाराष्ट्रात जातो. या महाराष्ट्रात राहताना पहाटेची सुरुवात ही मोबाईलच्या घंटीने आणि घड्याळ्याच्या काट्याने होते. लोक सकाळी उठतात कामाधंद्याला जाताना कोणी बस कोणी ट्रेन कोणी रिक्षा तर कोणी मिळेल त्या वाहन साधनाने आपला प्रवास सुरू करतो.
आणि आपली दिनचर्या पूर्ण करतो। परंतु रसिको अजूनही काही ग्रामीण भागामध्ये पहा, पहाटेची सुरुवात खास करून महिलांची सुरुवात ही जातावरच्या ओवीने आणि उकळीवरच्या भात कुंटणाने होते। सुंदर माझे हिरते बहुतुकी पुव्या गाऊ कौतुकी तो रमा विठ्ठला तू रमा विठ्ठला सुंदर माझे जाते। अशी ही सुंदर रम्य पहाट पहाटे मधला तो पक्ष्यांचा किविलाट गाई वासरांचा हंबरट तू शेतकऱ्यांना सांगत असतो उठा बळीरा ये उठा आम्ही शेतावर जायला तयार आहोत अशी ही सुंदर रम्य पहाट। परंतु रसिको या पहाट मागचा खरा सूत्र जर असो तो म्हणजे वासुदेव। मी या वासुदेवाबद्दल एवढंच बोलू इच्छितो मयूर पिसांचा मुकुट मस्तकी मयूर पिसांचा मुकुट मस्तकी छाती डोळली कवड्यांच्या माला मुखी बोले तो अमृतवाणी हरी नाम बोला तमान से त्याला काटे कुठ्यांची तमान से त्याला काटे कुठ्यांची माळ रानतो तुडवीत आला छन 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 टाळ वाजवी अहो बघा 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 आमचा वासुदेव आला। गाव जागवत आली वसुदेवाची स्वारी गाव जागवत आली वसुदेवाची स्वारी बापाच्या मुलाची आई पतिया भारी